काय होतं ना, आपल्याकडे एकतर स्पष्ट वक्तेपणाला माज समजला जातो. बरं, मी माजुरडाही आहेच त्यातून, म्हणजे स्पष्ट वक्ताही आणि माजुरडाही, म्हणजे हे फारच डोक्यावरून पाणी जातं लोकांच्या बऱ्याचदा. मी चर्चेत का राहतो, कारण मी जे ज्या पद्धतीने लिहितो, माझी लिहिण्याची पद्धत थोडी तिरकस आहे. तर ते पटकन पटकन त्यातला जो अर्थ आहे तो पहिल्यांदा वाचल्यावर पटकन काही लोकांना कळत नाही. तर त्यांना ते थेट अर्थ जर घेतला तर ते बोचणारच लिहिलेलं असतं. त्याच्या अंडरलाईन लेअर्समध्ये एखाद दोन छुपे अर्थ असतात. ते एवढा वेळ कोणाकडे, मला चर्चेत राहण्यासाठी मी लिहित नाही, मी लिहितो म्हणून चर्चेत असतो असं लोकांचं म्हणणं आहे, ते त्यांचा मुद्दा आहे. पण मी मतं मांडायला घाबरत नाही आणि मी घाबरणार नाही. या नाटकामधलं जे पात्र आहे त्या पात्राचा आणि असतात काळेचा दूरान्वयानेही संबंध नाही. भाषेची शैली सोडल्यास काहीही आमच्यात साम्य नाही. आणि त्या पात्राच्या तोंडी जे मुद्दे येत आहेत, जी वाक्य येत आहेत, त्यातले जे रेफरन्सेस आहेत, ते सध्याच्या सामाजिक परिस्थितीनुसार इतके स्फोटक आहेत की त्यातला एखादा रेफरन्स चुकला, म्हणजे मी माझ्या पद्धतीने घ्यायच्या प्रयत्नात त्यातलं काही जर गल्लत झाली तर मला जोड्याने मारू शकतात लोक. आधी ती करते हे कळल्यानंतर म्हणजे मी उडी मारली, हे नाही सोडायचं. कारण वागणे काय काम, काय ॲक्टर आहे, काय वॉट अ को ॲक्टर, वॉट अन ॲक्टर. आपल्याकडे मुळात लोकनियुक्त प्रतिनिधी हे आपले सेवक आहेत, हे आपण पटकन आपल्या DNA मध्येच नाही येते भारतीयांच्या. मी मत देऊन ह्याला अमुक माणसाला निवडून दिलंय तर त्यांनी माझं काम करावं म्हणून निवडून दिलंय, तर मी त्याला साहेब म्हणणंच मुळात चुकीचं आहे. त्यांनी मला साहेब म्हटलं पाहिजे. हॅलो, हाय, नमस्कार, मी मजा अगल अंकिता लोखंडे. चर्चा तर होणारच, हे नाटक लवकरच रंगभूमीवर येतोय आणि सॉल्ट अँड पेपर लुक करून अभिनेता इतका हँडसम दिसतोय, काय लुकचं काय रहस्य? रहस्य वगैरे काही नाही, नैसर्गिकरित्या पांढरे झालेले. सांग, खरंच मी काही हे मुद्दाम केलेलं नाही आहे. पोल्युशन मे बी मुंबईचं पाणी असेल, मला सूट नसेल झालं. पण गेले एक दोन खूप वर्ष झाली माझे पांढरे व्हायला लागले होते केस, मी कलर करायचो. दाढीसुद्धा होती ॲक्च्युली, अशी छान एवढी दाढी होती, पण मी काढली ती आत्ता मालिकेच्या इथे रिक्वेस्ट करून. त्यामुळे सॉल्ट अँड पेपरवाली अशी दाढी आणि अशी मिशी आणि असे केस असं होतं. आणि खरंच मी हे स्वतःहून केलेलं नाही, हे आपोआप झालेलं आहे. आणि ह्या मुलांना हेवा वाटेल, त्यांना असं वाटेल की खर्च करतात लोक याच्यासाठी, 6-7 हजार रुपये ब्लिचिंग आणि याच्यासाठी करतात खर्च. मला ते आपोआप मिळाल्याचं एक नशीब मानतो मी. आणि त्या मालिकेला पण हा लुक चालून गेला मुळात, बेसिकली 55-60 वर्षाच्या माणसाची भूमिका करतोय मी त्यामुळे. पण ह्या नाटकाला एकतर ते जरा मारक ठरलं असतं आणि बाकी कुठेच काही दुसरे ऑडिशन पण देता येत नाही. कारण ऑडिशनला हल्ली फोन आला की पहिले आत्ताचा लुक पाठवा तुमचा कसे दिसतं हे विचारतात. आणि असं पाठवल्यावर दुसरा प्रश्न येतो की दाढीचं तुम्ही काही करू शकता का? सो म्हटलं आपण हे न्यूट्रल राहिलेलं बरं, चिकटवायच्या तर 1000 प्रकारच्या दाढ्या चिकटवता येतील नंतर. त्यामुळे मग ते काढलं, पण केस मी ठेवणारे असे मस्त. चर्चा तर होणारच, हे नाटक तुझ्या रंगभूमीवर येते आणि असतात इज इक्वल टू चर्चा तर होणारच, हे ठरलेलंच असतं ना समीकरण, म्हणजे काय नवीन नाही त्याच्यात. काय होतं ना, आपल्याकडे एकतर स्पष्ट वक्तेपणाला माज समजला जातो. बरं, मी माजुरडाही आहेच त्यातून, म्हणजे स्पष्ट वक्ताही आणि माजुरडाही, म्हणजे हे फारच डोक्यावरून पाणी जातं लोकांच्या बऱ्याचदा. आणि कोणालाही मत मांडायची मुभा आहे आपल्याकडे, म्हणजे संविधानानेच तुम्हाला तो हक्क दिला आहे. पण विरोधी मत मांडण्यापेक्षा थेट तलवार उगारणं ही वृत्ती हल्ली फोफावत चालली आहे. प्रत्येकजण आपल्या घरात आपल्या अंगठ्याखाली एक मोबाईलचा स्क्रीन असतो आणि काही वाटेल ते बोलायची मुभा असते. त्यातून कलाकार हे खूप सॉफ्ट टार्गेट्स बनतात. कोणी म्हणजे पब्लिक फिगर कोणी असेल ते फार पटकन सॉफ्ट टार्गेट्स बनतात. आणि मी बोललो त्याला असं, अशी एक कुठेतरी आपल्या आजी आजोबांसमोर मारायची फुशारकी असते, त्याची पण एक वेगळी थ्रिल मिळत असते लोकांना. त्यामुळे विरोधाला विरोध करत बसणं हा एक वृत्तीचा भाग आहे सध्या. त्यातून काही लोक खूप खूप सेन्सिबली सुद्धा बोलतात, त्यांच्याशी मग गप्पा मारायला मजा येते. की मग त्याला मग आपण संवाद म्हणू शकतो, वादविवाद म्हणू शकतो, नुसताच वाद नाही होत तो. दुसरा प्रॉब्लेम असा होतो, मी चर्चेत का राहतो, कारण मी जे ज्या पद्धतीने लिहितो, माझी लिहिण्याची पद्धत थोडी तिरकस आहे. तर ते पटकन पटकन त्यातला जो अर्थ आहे तो पहिल्यांदा वाचल्यावर पटकन काही लोकांना कळत नाही. तर त्यांना ते थेट अर्थ जर घेतला तर ते बोचणारच लिहिलेलं असतं. त्याच्या अंडरलाईन लेअर्समध्ये एखाद दोन छुपे अर्थ असतात.
तर एवढा वेळ कोणाकडे आहे आपण, एवढे कष्ट कशाला घ्यायचे. माणसं पटकन जज करतात असं नाही वाटत. आणि सगळ्यात मोठा जजिंग फॅक्टर जात आहे, जी मी मानत नाही पण लोकांना मी सांगू शकत नाही ना तुम्ही मानू नका, त्यांना जे मानतात मानतात. आणि मग जातीवरनं बोलायला लागल्यावर मग काय, मग आई वडिलांचा उद्धार होतो, आईच्या अवयवांचा उल्लेख करून उद्धार होतो, हे चालू राहतं. आणि मला चर्चेत राहण्यासाठी मी लिहित नाही, मी लिहितो म्हणून चर्चेत असतो असं लोकांचं म्हणणं आहे, ते त्यांचा मुद्दा आहे. पण मी मतं मांडायला घाबरत नाही आणि मी घाबरणार नाही. अगदीच. पण असंच एक ॲप्ट नाटक तुझ्याकडे आलं आहे आणि म्हणून तू ते घेतलं असावं, किंवा एक ट्रिगर पॉईंट असतो प्रत्येक कलाकाराला की अरे हे केलं पाहिजे, किंवा काही विशेष मेहनत घ्यावी लागणार नाही असं होतं का? नाही, मेहनत खूप घ्यावी लागली या नाटकाला. ह्याच लेखक दिग्दर्शकाची ह्याआधी मी दोन नाटकं केली, तिला काही सांगायचं आहे आणि तरुणा आहे रात्र अजूनही. तर तिला काही सांगायचं एक काय म्हणतात त्याला, एक सोपी गोष्ट त्यात अशी होती की त्यातलं जे पात्र होतं माझं ते माझ्यासारखंच होतं, म्हणजे 30-35 एक आय टी सेक्टरमध्ये काम करणारा पुण्यातला माणूस. आता मी पुण्यातला आहे, ते नाटक मी केलं तेव्हा मी 35 होतो आणि आय टी सेक्टरमधला नसलो तरी साधारण माझे मित्र आहेत किंवा त्या वातावरणात आम्ही लहानाचे मोठे झालो आहे आसपास, असे लोक खूप होते आत्ताही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पात्राच्या तोंडी जी भाषा होती ती माझीच होती. सो मी वाक्य काही लेखकांनी लिहिलेल्या वाक्यांवर आधारित काही वाक्य मी बोलू शकायचो, तेवढं फ्रीडम त्या कॅरेक्टरमुळे मिळत होतं मला नट म्हणून. इथे तसं नाही आहे, या नाटकामधलं जे पात्र आहे त्या पात्राचा आणि अस्तात काळेचा दूरान्वयानेही संबंध नाही. भाषा भाषेची शैली सोडल्यास काहीही आमच्यात साम्य नाही. आणि त्या पात्राच्या तोंडी जी जे मुद्दे येत आहेत, जी वाक्य येत आहेत, त्यातले जे रेफरन्सेस आहेत ते सध्याच्या सामाजिक परिस्थितीनुसार इतके स्फोटक आहेत की त्यातला एखादा रेफरन्स चुकला, म्हणजे मी माझ्या पद्धतीने घ्यायच्या प्रयत्नात त्यातलं काही जर गल्लत झाली तर मला जोड्याने मारू शकतात लोक. Okay. इतकं ते आउट ऑफ हँड जाऊ शकतं. ते खूप थिन लाईनवरचं आहे बऱ्याच ठिकाणी या नाटकामध्ये. आणि मला मुळात ह्या बंधनात राहायची सवय नाही, म्हणजे मालिकेमध्ये लिखाण बऱ्याचदा इतकं भीषण लिहून येतात सीन की आम्हाला आमच्या पद्धतीने ते बोलावे लागतात. किंवा नाटकात मी मगाशी म्हटलं तसं तिला काही सांगायचं आहे, मला ती लिबर्टी असल्यामुळे मी ती ऑब्व्हियसली नट हा कधीही कम्फर्टेबली लिबर्टी घ्यायला तयारच असतो. इथे मला ते बंधन असल्याचं चॅलेंज आवडलं की यार ह्या शिस्तीमध्ये की नाही म्हणजे नाही, हे ही 28 वाक्य ही तशीच्या तशी पाठ करूनच म्हणायला लागणार आहेत आपल्याला 1000 प्रयोग. तर हे एक चॅलेंज होतं. दुसरं म्हणजे एकतर नाटक करायचं होतं नवीन, कारण सातत्याने टेलिव्हिजन करून माझा पिंड नाही तो. मी टेलिव्हिजनचे फायदे खूप आहेत, अगणित फायदे आहेत, पण एका पॉईंटला बुद्धी बाजूला किती ठेवायची याची माझी मर्यादा फार लवकर संपते, कारण डोकं नाही वापरून चालत टेलिव्हिजनला काम करताना बऱ्याचदा. सो मग गंज चढतो बुद्धीला आणि मग ही कलही करावी लागते नाटक नावाची. सो मी वाटच बघत होतो की नवीन काहीतरी करायला पाहिजे, नवीन नाटक किंवा नवीन चित्रपट काहीतरी. तर अनायसे हेमंतदादाचंच नाटक आलं, ज्या आणि आधी दोन नाटकं त्याची केलेली असल्यामुळे मी खूप कम्फर्टेबल होतो त्याच्या शैलीमध्ये. आणि आधी ती करते हे कळल्यानंतर म्हणजे मी उडी मारली, हे नाही सोडायचं, कारण वाघिण काय काय ॲक्टर आहे, काय वॉट अ को ॲक्टर, वॉट अन ॲक्टर. खूप मस्त. पण असं समाजात असे बरेच मुद्दे आहेत, नाटकाचं नाव आहे चर्चा तर होणारच, समाजात असे बरेच मुद्दे आहेत ज्यावर चर्चा झाली पाहिजे जी होत नाही, असे कोणते मुद्दे तुला वाटतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जातपात विसरायला पाहिजे. मला असं चर्चा करून एकमेकांशी संवाद साधून कुठे कशासाठी जातीवरनं भांडतो आपण, बरं आपल्यामध्ये किती मुद्द्यांवरून फूट पडली आहे हे एकदा शांतपणे बसून विचार केल्यावर कळतं. सगळ्यात आधी राज्य, मग शहर, मग त्यातला तुमचा एरिया, म्हणजे आता मी महाराष्ट्रीय आहे तू बिहारी आहेस, मग मी पुणेकर आहे तू मुंबईकर आहेस, मग पुण्यातसुद्धा मी पेठेतला आहे तू कोथरूडचा आहेस, मग पेठेत पण मी शुक्रवारातला आहे तू सदाशिवातला आहेस, मग शुक्रवारातसुद्धा मी अमुक काळ्या हौदापाशीचा आहे तू सुभाषनगर. अरे काय हे, आपण महाराष्ट्रीय आहोत, आपण मराठी आहोत आणि त्याच्या आधी आपण भारतीय आहोत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर एवढ्या गोष्टी आहेत ऑलरेडी भौगोलिक गोष्टी आहेत आपल्यात फूट पाडणाऱ्या, त्यात अजून मग जात, पोटजात, भाषा, भाषेचा लहेजा, म्हणजे मी पुणेरी मराठी बोलतो तू कोल्हापूरकडची, अरे असं कसं, हा कुठला भेदभाव झाला?
धर्मवीर मत जाऊच दे म्हणजे ते ग्लोबल लेवलचं झालं. बर मुद्दा काय होतो ह्याबद्दल कोणी बोलायला म्हणजे चर्चा व्हायला हवी या गोष्टीवर. चर्चा करायला गेलं की प्रबोधन करतोय की काय असं वाटतं तर तसं नाही. आपण तुम्ही पण बोला चर्चा करा तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट आपल्याकडे मुळात लोकनियुक्त प्रतिनिधी हे आपले सेवक आहेत हे आपण पटकन आपल्या DNA मध्येच नाही येते भारतीयांच्या. मी मत देऊन ह्याला अमुक माणसाला निवडून दिलंय तर त्यांनी माझं काम करावं म्हणून निवडून दिलंय तर मी त्याला साहेब म्हणणंच मुळात चुकीचं आहे. त्यांनी मला साहेब म्हटलं पाहिजे. आमदार असो खासदार असो कॉर्पोरेटर असो त्यांनी मला साहेब म्हटलं पाहिजे खरं तर. कारण ते काय म्हणतात त्याला ते जनतेचे सेवक आहेत. ते आपल्याकडचं हे उलटं आहे चित्र. हेही बदलण्यासाठी समाजाने आणि जनतेने एकत्र येऊन चर्चा करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. जेणेकरून मग सगळ्या समस्या महागाई रस्त्यांची दुरावस्था किंवा रस्ते नसणंच म्हणजे रस्ते नाहीच आहेत काही ठिकाणी मुंबईत सुद्धा नाहीच आहेत रस्ते. म्हणजे वाहन आहे माझ्याकडे पण मी नेऊ कुठे ते वाहन असा प्रश्न पडतो. किंवा इन जनरल पब्लिक ट्रान्सपोर्ट अन्नाची क्वालिटी आपल्याला मिळणाऱ्या आणि ह्या सगळ्या हे सगळे जे दैनंदिन आयुष्यातले सामान्य मध्यमवर्गीय असं नाही इन जनरल सामान्य नागरिकाच्या दैनंदिन आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याची त्यावर काही तोडगे काढण्याची जबाबदारी ज्यांची आहे ते आपले नोकर आहेत. त्यांना आपण त्या खुर्च्यांवर निवडून देऊन बसवलं आहे आणि ते त्यांची कामं करत नसतील तर त्यांना कसा धडा शिकवायचा ह्याविषयी नागरिकांनी चर्चा करणं फार गरजेचं आहे. अगदी. पण नाटकात तू समाजसुधारक आहेस आणि काय म्हणतात की प्रत्येक समाजसुधारकाला किंवा प्रत्येक तू जसं म्हणला की पब्लिक फिगरला ट्रोलिंग हा जो प्रकार असतो समाजसुधारकाला जरा जास्त प्रमाणात असेल 1% जास्त म्हणूया आपण तू कसा फेस करतो अरे कारण का आपण फेसबुक फ्रेंड्स आहोत ठीक आहे. सो मला तुझे हे येतात अपडेट्स येतात मी ते वाचण्याआधी मी कमेंट्स वाचते लोकांच्या कारण का कसं होतं मी 2 लाईन वाचते आणि नंतर ते समज जसं बोललं की लोक पटकन जज करतात मीही तुला पटकन जज करते आणि त्याचे अंडरलाईन मी नाही समजून घेत. ते समजण्यासाठी कधीतरी मी कमेंट सेक्शनमध्ये जाते टू बी व्हेरी फ्रँक ठीक आहे. किती ट्रोल करतात म्हणजे जसं तू म्हटलं की आई बहिणींवरून शिवाय तर या हमखास तुझ्यासाठी असतातच. तू कसा तुला झोप येते रात्री? मला मस्त झोप येते. मला नाही फरक कारण का मी तुला खूप माझ्याबद्दल सांगते माझ्या फोटोवर एक जरी नेगेटिव्ह कमेंट आली ना माझ्याबद्दलच किंवा माझ्या युट्यूब चॅनलला तर मला फार मला असं होतं शेट मी काय केलं हे. कसं आहे जसं कौतुक करतात तसेच फटके मारतात लोक. बरं त्यातला ज्यांनी ही सुरुवात केलेली असते ना मध्यंतरी मी एक पोस्ट टाकली होती एका नटाच्या वाक्यांना सबटायटल्सची सोय करा तर त्यात कुठलंही राजकीय किंवा जातीवाचक काहीही नव्हतं त्यात. तर मला आणि मला माहिती होतं ह्याला जातीचं एक काय म्हणतात कोंदण लावून हे बाजार उठवला जाणार. तसंच एकाने केलं एका विशिष्ट राजकीय पक्षाचे काही समर्थक जे आहेत महाराष्ट्रात जे जातीवरनं तेढ निर्माण करतात त्यातलाच तो होता. त्याच पक्षाचं जे मूळ स्थान आहे त्याच गावचा तो होता आणि त्याने खूप रान माजवलं त्याच्यावरती. मग त्यांनी ती माझी पोस्ट शेअर करून मग मला टॅग करून मग तिथे खालती त्यांचे सगळे समर्थक उठले माझी जात काढून झाली माझ्या आईचे अवयव काढून झाले सगळं झालं. मी ज्यांनी हे सुरुवात ज्यांनी केली होती त्याला पर्सनलवर मेसेज टाकला म्हटलं भाऊ का असा अर्थ काढलात तुम्ही त्या कलाकाराबरोबर आधी काम केलेल्या काही कलाकारांची तुम्हाला म्हणणं माहिती आहे का? माझ्या कमेंट्समध्ये सुद्धा 2 कलाकारांनी लिहिलं होतं त्या अमुक एका मालिकेमध्ये आम्हाला खूप त्रास झाला या माणसाचा म्हणून. म्हटलं कुठे तुम्ही राजकीय आणि जातीय मुद्दे ह्याच्यात आणलेत का? नाही नाही तुमचं तसंच बरं पर्सनलवर बोलताना आवाज करत होता तुम्हाला पब्लिकली बोलताना अरेतुरे आणि अर्वाच्य भाषा वापरली आणि मी कधीच अरेतुरेवर जात नाही माझी ओळख नाही पाळख नाही. तुमच्या का क्षेत्रात तुम्ही केलेलं असेल खूप काम मला माहीत नाही त्यामुळे मी आवाजच म्हणणार. हे संस्कार आहेत माझ्यावर ही शिकवण आहे जी नसते बऱ्याच लोकांची ते जाऊ दे. तर तिथे तो आवाजाव करून बोलत होता आणि म्हणे नाही नाही तुमचा हेतू तोच होता आणि तुम्ही मुद्दामच केलं तुम्ही काय पीठमागे म्हणतात हल्ली ब्राह्मण म्हणत नाहीत पीठमागे म्हणतात कारण भिक्षुकी करायचं ना पूर्वी ब्राह्मण म्हणून तुम्ही पीठमागे आणि तुम्ही सवर्ण आणि अमुक तर खूप बोलले. म्हटलं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे आणि हे मी माझ्या बाजूनही स्पष्ट सांगू शकतो म्हटलं तुम्हाला की माझ्या मनामध्ये अजिबात जातीय किंवा राजकीय काही हेतू नव्हता ह्या पोस्टमागे. माझ्या मते त्या नटाला हे
तो काय बोलतो हे कळत नाही, त्यामुळे त्याला सबटायटल्सची सोय द्यावी एवढंच माझं म्हणणं होतं. तर असं 3 वेळा मी हे सांगितलं आणि तो हळूहळू त्याचा स्वर असा निवळत जाताना दिसला. आणि शेवटी त्यांनी त्याच्या पोस्टमध्ये असं होतं, त्याच्या मेसेजमध्ये, की वैयक्तिक तुमच्याशी माझं काही नाही. मग तू कशाला एवढे उद्योग करून ठेवलेस? तुला वैयक्तिक माझ्याबद्दल काही नाही, तुला काय समाज प्रबोधन करायचंय? मग समाज प्रबोधन करायचं तर ग्राउंडवर उतर आणि काम कर ना. स्वतःच्या घरात बसून दुसऱ्याची जात आणि आई बहीण काढण्यात समाज प्रबोधन होत नसतं ही अक्कल त्यांना येऊ देत नाहीत. त्यांचे जे आयडॉल्स आहेत काही स्पेसिफिक पक्षातले लोक, म्हणजे एका पक्षातले नाही किंवा अनेक पक्षातले ते काही स्पेसिफिक लोक असं आपण म्हणू, त्यांना किती आपण भाव द्यायचा एका पॉईंटला, ताशेरे ओढायचे त्यांच्यावर. म्हणजे नुकतंच जे काही थिएटरमध्ये जाऊन मारहाण प्रकरण झालं त्यावरनं बोललंच पाहिजे. त्याच्यावरनं त्यांच्यावर ॲक्शन घेतली गेली ही उत्तमच गोष्ट आहे. आणि अशा गोष्टींवर भाष्य करत राहिलं पाहिजे आणि सातत्याने सगळ्यांनी करायला पाहिजे. माझा काय संबंध, मी का गप्प बसू, हा हे धोरण घेऊन चालणार नाही. अर्थात हे भाष्य करताना तुम्ही सर्व गोष्टींवरती केलं पाहिजे. म्हणजे मग नाहीतर मग धर्म हा मुद्दा येतो पुढे, की मग आपल्या सणांना तू हे बोलतोस, त्यांच्या सणांना का बोलत नाहीस? माझं मुळातच म्हणणं आहे की फटाका ही वस्तूच खराब आहे, त्या वस्तूवर बॅन आणा. दिवाळीमध्ये बरं, मी जिथे राहतो तिथे आसपास दिवाळीतच फटाके उडलेले दिसतात. मोहर्रमला फटाके उडताना माझ्या घराच्या आसपास नाही दिसत, त्यामुळे जेव्हा फटाके उडताना दिसतात तेव्हाच मी बोलणार ना. उगाच साधारणतः 19 जानेवारीला मी उगाचच का म्हणू फटाके नको उडवू, कोणीच उडवत नाही तरी म्हणायचं, पण आता मी हे करणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या वेळी तर मी हे म्हटलंच होतं, त्यानंतर ख्रिसमसलाही मी हे टाकणार आहे, न्यू इयरलाही हे टाकणार आहे, मोहर्रमला, रमजानला, सगळ्या सणांना, म्हणजे बैलपोळ्याला पण मी हे आता पोस्ट करणार आहे की फटाके ही घाणेरडी वस्तू आहे. कारण फटाक्याचं समर्थन कसं करू शकतात लोक? इतकी घाणेरडी वस्तू आहे ती माणसांनी निर्माण केलेली, त्याचं समर्थन कसं होऊ शकतं? म्हणजे मला मज्जा येते. अरे मग खून करून खुन्याला मज्जाच येते, मग ते चांगलं आहे म्हणतो का आपण? नाही ना, ते वाईट कृत्य म्हणतो ना. मग हे काय आहे? बरं, प्राणीप्रेमी जे असतात ते सुद्धा चवी चवीने फटाके विकत घेऊन उडवताना दिसतात. जाऊ दे, नको, माझी भाषा बदलेल आता थोड्या वेळाने. तर त्यामुळे मला ट्रोलिंगचं नाही काही वाटत. आता सुरुवातीला व्हायचा त्रास, तुम्ही म्हणालात तसं, की मी सगळ्यांना उत्तर द्यायला जायचो. नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्यावरही मी चिखलात उडी मारल्याने मीच खराब होतो. त्यांना ते भांडतात ना, ते माझ्यावर चिखलफेक करायला ते चिखलात उतरलेत तर उतरू दे. मी बाहेरनं मज्जा बघीन, नंतर टॉवेल देईन आणि पाण्याची बादली देईन त्यांना, काय प्रॉब्लेम नाही. खूप मस्त. पण चर्चा तर होणारच. नाटक येते प्रेक्षकांच्या भेटीला, कधी कुठे कसं तिकीट बुक करू शकतो काय? बुक माय शोवर सुद्धा आमच्या नाटकाची तिकीटं उपलब्ध आहेत. आणि थिएटरवर तर काय, तिकीट खिडक्यांवरती जाऊन तुम्ही झुंबड आणि रांगा लावून तिकीटं घेऊ शकताच. तर तुम्हाला विनंती अशीच आहे की बरं, हे फिल्म नसल्यामुळे तुम्हाला हे सांगायची गरज नाही वेगळं की थिएटरमध्ये येऊन बघा, कारण चित्रपटाला पायरसीचा धोका असतो, नाटकाला तो कमी असतो. आता मागच्या लाईनीत बसून कोणी शूट केलं तर होऊ शकते पायरसी. मी काही उपाय नाही सांगत पायरसी कशी करायचं याचे, पण नाटक हे तुम्हाला थिएटरमध्ये येऊनच बघावं लागणार आहे. त्यामुळे कळकळीची विनंती आणि आग्रहाचं आमंत्रण आहे. 19 तारखेला आमचं हे नाटक ओपन होतं आहे. पुण्यामध्ये ओपनिंग घ्यायचं एक वेगळं टेन्शन आहे. त्या टेन्शनचं आता हळूहळू मानेमध्ये दुखणं असं एक स्वरूपात रूपांतर व्हायला लागलं आहे माझ्या. पण 19 नोव्हेंबरला 5 वाजता बालगंधर्वला आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे आणि त्यानंतर आमचे प्रयोग जिथे जिथे असतील ते तुम्हाला जाहिरातींमधून कळेलच. बुक माय शोवर आमच्या नाटकाची तिकीटं उपलब्ध असणार आहेत आणि थिएटरवरती सुद्धा असणार आहेत. तर प्लीज 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 आमच्या नाटकाला या आणि भरघोस प्रतिसाद द्या, पुन्हा पुन्हा या असं मी नक्की म्हणेन, कारण रिपीट ऑडियन्स असू शकतो असं हे नाटक आहे. सस्पेन्स थ्रिलर नसल्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन उघड केलं सस्पेन्स तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही, आणि तुम्ही पुन्हा 10 वेळा येऊन बघितलं तरी तुम्हाला तेवढीच मजा येईल. कारण एकतर हेमंत एदलाबादकर यांचं लेखन दिग्दर्शन, त्यांची एक शैली फार गंमतशीर आहे. 2 ते 3 प्लॉट ट्विस्ट्स असतात त्याच्या लिखाणामध्ये. क्षितिज झारापकर जवळजवळ 15 वर्षांनी पुन्हा नाटक करतो आहे. अदिती जवळजवळ 7 वर्षांनी नाटक करते. माझीसुद्धा एक ऑलमोस्ट माझी ॲक्च्युली 8-1 महिन्याचीच गॅप असतात, 4-1 महिन्याचीच गॅप पडली आहे तिला काही सांगायचं नंतर. पण मी आणि अदिती पुन्हा एकदा प्रपोजलनंतर एकत्र काम करतो आहे आणि ह्याचं मला प्रचंड थ्रिल आहे, कारण ती खूप काय म्हणतात त्याला, शी इज अ हंग्री ॲक्टर, शी इज ती वाघेणे कामाच्या बाबतीत.
म्हणजे तिची एनर्जी उलट, म्हणजे जरा कमी एनर्जी लाव ग मी दमतोय असं सांगावं लागतं. सो ह्या सगळ्या आमच्या दृष्टीने खूप जमेच्या बाजू आहेत आणि मजेदार गोष्टी आहेत आमच्या नाटकातल्या. आणि एका अत्यंत सेन्सिबल विषयावरती खूप खुमासदारपणे चर्चा जर तुम्हाला बघायची असेल तर जरूर आमचं नाटक बघा. खूप मस्त असं. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.